आमदार गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरून चांगलेच आक्रमक झालेत. सांगलीच्या आटपाडी बस डेपोला चक्क त्यांनी कुलूप घातलेला आहे. आमदार गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेत. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातलंय. एसटी कर्मचाऱ्यांचा जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार पडळकर यांनी केलाय. यावेळी आटपाडीत आलेल्या आगारात एसटी चालक वाहक यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. गाड्या काढून संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे घाणेरडे कृत्य केल्याबद्दल उपवासात्मक टीकाही करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.